मुळात विषय असा आहे की ज्या रस्त्यावरती हे आंदोलन चालू आहे हा रस्ता गेली 10 वर्षापासून याच्यावरती डागडुजीही नाही, या रस्त्याचं नूतनीकरणही नाही, या रस्त्यावरती काही राजकीय पुढाऱ्यांचे अतिक्रमण आहेत आणि या अतिक्रमणाच्या नावाखाली गेल्या 10 वर्षापासून या रस्त्याचं रुंदीकरण असेल किंवा नूतनीकरण असेल हे जाणीवपूर्वक ठप्प आहे. आपण जर पाहिलं तर 1.5 फुटाचा खड्डा या रस्त्यावरती आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष आणि उपजिल्हाध्यक्ष करण लोंढे आणि सदाशिव बिडवे यांच्या माध्यमातून नगरपालिकेला अनेक वेळा या रस्त्याचं नूतनीकरण नाही केलं तर किमान दुरुस्ती तरी करा म्हणून निवेदनं दिलेली आहेत. मुळात हा रस्ता मंजूर आहे, या रस्त्यासाठी बजेट आहे, परंतु केवळ राजकारण करायचं. म्हणजे पालिका प्रशासनामध्ये जे बसलेले लोकप्रतिनिधी आहेत ते लोकप्रतिनिधी आणि या ठिकाणचे नगरसेवक हे कुठंतरी वेगवेगळ्या पक्षाचे आहेत, त्यामुळे या रस्त्याचं नूतनीकरण केलं जात नाही. आणि याचा भुर्दंड कुणाला तर शहरवासियांना. या रस्त्यावरून गेली 10 वर्ष जे प्रवास करतायत ते कुठल्या ना कुठल्या ऑर्थोपेडिक डॉक्टरचे रेग्युलर पेशंट झालेत, अनेकांचे कमरे गेलेत, अनेकांचे हाडं ठिसूळ झालेत, अनेक जण पडून या खड्ड्यामध्ये त्यांचे हाडं मोडलेले आहेत. तुमच्या माध्यमातून मी एवढंच सांगतो, हा रस्ता दुरुस्ती नव्हे. ह्या रस्त्या संदर्भात 100 वेळा बीड नगरपालिका प्रशासनाला सांगून देखील या रस्त्याची कसलीही दुरुस्ती बीड नगरपालिकाने केलेली नाही. बीड नगरपालिकेचं रस्त्याच्या आणि इतर सामाजिक नागरिकांच्या सगळ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे. बीड नगरपालिकेच्या निषेधार्थ आज हे आंदोलन आम्ही झाडे लावण्याचं आंदोलन केलेलं आहे. बीड नगरपालिकेला आणि सामान्य नागरिकाला मनसेचा फक्त खळखट्याक दिसतो, पण सामान्य नागरिकांच्या हिताच्या प्रश्नासाठी हात जोडून केलेली विनंती ही कुणाला दिसत नाही. पण बीड नगरपालिकेला आम्ही तुमच्या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो, येत्या 2 दिवसामध्ये या रस्त्याची डागडूक, या रस्त्याची दुरुस्तीकरण झालं नाही तर बीड नगरपालिका फोडल्याशिवाय मी राहणार नाही.